नमस्कार, आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो एकदम प्रीमियम सेगमेंट मधले विलास। इथे आपल्याला 250 स्क्वेअर यार्ड्स पासून प्लॉट्स अवेलेबल आहेत। तिथून आपल्याला 250 स्क्वेअर यार्ड्स पासून 450 स्क्वेअर यार्ड्स पर्यंतची अवेलेबिलिटी मिळते। ओके, सो जर तुम्ही 250 स्क्वेअर यार्ड्स घेतला तर तुम्हाला काइंड ऑफ मिळणार 2500 स्क्वेअर फीट्स, त्यामध्ये तुमचा 3 BHK इझिली तुम्ही बसवू शकता। आता हे बघा, आपला जो मागचा जो विला आहे तो आहे 450 स्क्वेअर यार्ड्स। जर तुम्ही इथे डेव्हलपरने काय केलं, तुम्हाला स्क्वेअर यार्ड्स देणार, म्हणजे समजा तुम्ही जर तुम्ही 250 स्क्वेअर यार्ड्स घेतलं, तुम्हाला प्लिंथ लेवलला जर काम करून पाहिजे असेल तुम्हाला ते सुद्धा मिळेल। आणि जर तुम्हाला बंगलोज पाहिजे असेल तर तुम्हाला काइंड ऑफ असं स्ट्रक्चरमध्ये ॲज पर युअर रिक्वायरमेंट तो बनवून मिळेल। चला आता तुम्ही तुम्हाला दाखवतो बंगला कसा आहे। या विलाची बघा, तुम्ही बघू शकता तुम्हाला एवढा चांगला स्पेस स्टार्टिंगलाच मिळतो तुमची कार वगैरे पार्क करायला। इथून ते पूर्ण तिथपर्यंत आपला खूप मोठा स्पेस इथे मिळतो। चला तुमच्या विलामध्ये जाऊया, लेट्स गो। एवढा मोठा तुम्ही जस्ट तुमची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्हाला डोअर वगैरे बनवून मिळेल, बट त्यांनी ॲज अ सॅम्पल म्हणून तुम्हाला आयडिया येण्यासाठी असं बनवलं आहे। तुम्ही असं सेम टू सेम सुद्धा विला बनवू शकता। या सो एंट्री केल्या गेल्या तुम्हाला मिळते तुमची स्पेशियस लॉबी। ओके, लॉबीसोबतच तुम्ही वरची हाईट बघा, तुम्हाला अशीच सेम टू सेम हाईट मिळेल। तुमचा स्वतःचा विला असणारे तुम्ही पाहिजे तो स्वतः आर्किटेक्ट करू शकता। इथे त्यांनी जस्ट सॅम्पल म्हणून तुम्हाला आयडिया दिली आहे की तुमचा विला कसा असेल। ओके, सो तुमच्या राईट हँड साईडला फर्स्ट अँड फॉल तुम्हाला मिळतो तुमचं वॉशरूम। आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याला मिळून जाईल आपला फर्स्ट मास्टर बेडरूम, जो खूपच मोठा आणि खूप स्पेशियस आहे आणि लक्झुरियस आहे। ते आपल्याला फक्त तुम्ही प्रीमियम वर्क केलं आहे त्यांनी। स्पेस बघा, वरची हाईट बघा, सो हीच स्पेस आणि हाच हाईट तुम्हाला मिळणार आहे। तिथे प्रॉपर किंग साईज बेड आहे। त्यानंतरसुद्धा बघा इथे किती जास्त स्पेस उरला आहे। इथे त्यांनी प्रॉपर वॉलड्रॉप केला आहे, वॉलड्रॉपसोबत इथे आपल्याला मिळतो आपला अटॅच वॉशरूम। या सो खूप मोठा इथे आपल्याला अटॅच वॉशरूम मिळतो, प्रॉपर खूप मोठा इथे आपल्याला शॉवर एरिया, WBC आणि बाकी वेसिंग एरिया वगैरे इथे चांगला आपल्याला मिळतो। ओके, सो चला आता परत आपण आलो आपल्या लॉबीमध्ये। त्या साईडला बघा, तिथून झालेली आपली एंट्री बघा, किती मोठी लॉबी स्पेस आहे ती। तिथूनच इथपर्यंत आपल्याला मिळेला आपला फर्स्ट मास्टर बेडरूम। आपण थोडं पुढे गेलो की आपल्याला आपल्या लेफ्ट हँड साईडला मिळतं आपलं किचन, राईट हँड साईडला मिळतं आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायला स्टेअर्स। ओके, चला तर जाऊया तुमच्या किचनमध्ये। इथे आपल्याला खूप स्पेशियस आपल्याला किचन मिळतो, दिस इज व्हेरी स्पेशियस किचन। ओके, इथे प्रॉपर डबल डोअर फ्रीज त्यांनी ठेवला आहे, यू कॅन सी प्रॉपर एल शेपमध्ये आपल्याला किचन मिळतो। खूप मोठा आहे स्पेस बघा, किती चांगला, म्हणजे इकडे मुवमेंट करायला वगैरे जागा आहे। इथे बेसिंगला सुद्धा एक चांगला स्पेस दिला आहे, खूप मोठा बेसिंग आपल्याला मिळतो। हे त्यांनी केलं आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार करून मिळेल। इथे प्रॉपर वॉशिंग मशीनला एक चांगला स्पेस आहे, वरती तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता। ओके, सो या इथे पुढे आपल्याला मिळतो तुमचे जे सर्वंट्स वगैरे असतील बंगल्यामध्ये तुमच्या विलामध्ये, त्यांच्यासाठी दोन प्रॉपर इकडे रूम्स दिलेत स्टेसाठी त्यांना। आणि इकडे त्यांचा मिळतो तो वॉशरूम सेपरेट। सो आता आपल्याला ह्यालाच अटॅच असलेला एक ब्युटिफुल लॉन मिळतो, तुम्ही ह्याला गार्डन सुद्धा बोलू शकता, एक मिनी गार्डन। तुमचे डॉग्स वगैरे असेल तर त्यांना इकडे एक फिरायला वगैरे हा लॉन आहे। इकडे होती तुमची लॉबीची एंट्री। ओके, तिथे तुमची कार पार्किंग वगैरे, इकडे तुमचा असतो तो लॉन। चला आता बघूया तुमचा लिव्हिंग रूम अँड ऑल। या सो किचनमधून आल्यावरती आपल्याला मिळतो आपला एक मोठा असा लिव्हिंग रूम, दिस इज स्पेशियस लिव्हिंग रूम। प्रॉपर 10 सिटिंग सीट इथे तुम्हाला डायनिंग मिळतो। बघा तुम्ही स्पेस किती मोठा बघा, आणि क्वालिटी बघा, पूर्णपणे स्पेशियस आणि लक्झुरियस आपल्याला विला मिळणार आहे। समोर तुम्हाला मिळतो तुमचा बार काउंटर, सो इट्स अप टू यू, तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही बनवू शकता, अदरवाईज यू कॅन स्किप इट। ओके, सो इथे मिळतो तुमचा प्रॉपर सिटिंग एरिया तुमच्या लिव्हिंग रूममध्ये। लुक एट दिस स्पेस, हाईट बघा, सो अशीच हाईट तुम्हाला मिळणार आहे। आणि सर्वात जे मला बोलतो ना आवडलं आणि तुम्हाला सर्वांना आवडेल, दिस इज पिन पॉईंट, सो आहे तुमचा प्रायव्हेट गार्डन। तुमच्या लिव्हिंग रूमला अटॅच असलेला हा तुमचा प्रायव्हेट गार्डन आहे। बघू शकता तुम्ही इथे किती मोठा आपल्याला गार्डन मिळतो। सो तुम्ही जस्ट इमॅजिन करा की तुम्ही अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगला तुमच्या फॅमिलीसोबत इथे बसून चाय कॉफी एन्जॉय करतायत, तुमचे किड्स इथे खेळत आहेत तुमच्या डॉगसोबत, सो ते तुमच्यासाठी किती एक हॅपनिंग आणि किती पीसफुल असेल। ओके, सो हे सगळं प्रीमियम आहे, तुम्ही बघू शकता खूप मोठा जो आहे तुम्हाला इकडे गार्डन मिळतो। गार्डनची साईज बघा, खूप मोठा आहे। इथे पाहिजे तुम्ही तुमचा पूलसुद्धा बनवू शकता, इट्स अप टू यू। तुम्ही 250 स्क्वेअर यार्ड घेऊनसुद्धा इथे प्रायव्हेट जे आहे तुमचं गार्डन बनवू शकतात, तुमच्या आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरवरती डिपेंड आहे। ओके, सो चला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा गार्डन कसा वाटला आणि तुम्हाला हा लिव्हिंग रूम कसा वाटला। सो नाव लेट्स गो टू युअर फर्स्ट फ्लोअर। सो तुमच्या फर्स्ट फ्लोअरला तुम्ही एंटर केल्या गेल्या तुम्हाला मिळतं तुमची फॅमिली रूम।
चांगला स्पेस येते त्याला तुम्हाला अटॅच मिळते ती तुमची बाल्कनी. विचार करा इव्हिनिंगला किंवा रेनी सीझनमध्ये ते किती मस्त क्लायमेट असेल. तुमचं गार्डन वगैरे तुम्ही इथून बघू शकता. या चांगला स्पेस दिलाय. इफ यू रिक्वायर्ड, जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही इकडे चाइल्ड्स बेडरूम सुद्धा बनवू शकता. बट इथे त्यांनी फॅमिली रूम दिलाय. ओके, सो तुमचं स्ट्रक्चर तुम्ही ठरवणार आहेत. हा त्यांनी जस्ट तुम्हाला एक आयडियासाठी केलाय. ओके, सो तुम्हाला तुमच्या स्टेअरच्या लेफ्ट हँड साईडला मिळतं तुमचं छोटंसं असं मंदिर. तुम्ही ते मंदिर वगैरे प्रॉपर बनवू शकता. जर तुम्हाला मंदिरची रिक्वायरमेंट असेल, तुम्ही कुठे दुसरीकडे करणार असाल, तिथे तुम्ही तुमची लिफ्ट बनवू शकता, तुमची प्रायव्हेट लिफ्ट. ओके, चला आता बघूया तुमचा सेकंड मास्टर बेडरूम. स्पेस बघा, खूप चांगला स्पेस आहे. तुम्ही असंच बनवू शकता तुमच्या डेव्हलपरला सांगून. ओके, इथे मिळतो तुम्हाला तुमचा अटॅच वॉशरूम. स्पेस बघा, खूप मस्त इथे पार्टिशन केलेत. सो दिस इज युअर पावडर बाथरूम. ओके, सो नाव लेट्स गो टू युअर थर्ड मास्टर बेडरूम. सो तुमचं थर्ड मास्टर बेडरूम एकदा बघून घ्या. खूप मोठा स्पेस मिळतो या मास्टर बेडरूममध्ये. हाईट बघा, आपण आहोत फर्स्ट फ्लोअरला तरी याची हाईट बघा किती मोठी आहे. एवढी मोठी हाईट तुम्हाला मिळेल. ओके, प्रॉपर इथे वॉर्डरोबला स्पेस आहे. किंग साईज बेड ठेवला आहे. आणि इथे आपल्याला मिळते ती अटॅच तुमची बाल्कनी, जी मला खूप जास्त आवडली आहे. तुमच्या फ्रंट अँड साईडला तुम्हाला मिळणार आहे, फ्रंट व्ह्यू मिळणार आहे. हा होता आपला एंट्री, इथून होती आपली एंट्री. सो एवढा चांगला व्ह्यू आपल्याला इथून एन्जॉय करता येईल. राऊंड शेपमध्ये आपल्याला मिळते आपली बाल्कनी. आणि बघू शकता तुम्ही किती मस्त इथून आपल्याला सर्व दिसतंय. बाजूला तुमचे सर्व बंगलोजच येणार आहेत. ओके, पूर्ण विला लाईन आहे ही. ओके, सो या स्पेस बघा, मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. प्रॉपर वॉर्डरोबला स्पेस आहे. जाऊया तुमच्या वॉशरूममध्ये. इथे इथे वॉशरूमसुद्धा खूप मोठमोठे आपल्याला दिले. बघा इथे मी तो शॉवर एरिया WBC अँड दिस इज युअर पावडर बाथरूम एरिया. ओके, या आता आपण जाऊया सर्वात मोठ्या मास्टर बेडरूममध्ये. दिस इज ह्यूज मास्टर बेडरूम इन दिस बंगलो. नाव लेट्स गो. स्पेस बघा, खूप मोठा किंग साईज बेड आहे इथे. खूप मोठा मास्टर बेडरूम आहे हा. इथून पूर्ण इथपर्यंत आपल्याला हा मास्टर बेडरूम बघायला मिळेल. ओके, त्याला अटॅच असलेली आपल्याला इथे मिळते तुमची बाल्कनी. हाईट बघा, खूप मोठी हाईट आहे. अँड यू कॅन यूज युअर बाल्कनी. खूप मोठी बाल्कनी, ह्यूज बाल्कनी. यू कॅन एन्जॉय युअर व्ह्यू. अँड खाली तुम्हाला मिळतो तुमच्या प्रायव्हेट गार्डनचा व्ह्यू. या इथे प्रॉपर आपल्याला वॉर्डरोबला एक चांगला स्पेस दिलाय. त्यानंतर इथे आपण यूज करू शकतो आपला शॉवर एरिया. सेपरेट सेपरेट दिले शॉवर एरिया इथे WBC. अँड दिस इज युअर स्पेस. सो दिस इज युअर अल्ट्रा लक्झुरियस वॉशरूम. बघू शकता खूप मोठा आहे, खूप चांगला स्पेस आहे इथे. ओके, नाव वी कॅन मूव हेड टू युअर सेकंड फ्लोअर, जे तुम्हाला खूप आवडणारे सरप्राइझिंग आहे. आणि तुम्ही नक्की बघा. या सो दिस इज युअर टेरेस गार्डन. बघू शकता तुम्ही, खूप भारी वाटते. ओके, व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा. कारण की तुमच्या आजूबाजूला तुमचे एवढेच बंगलोज मिळणार आहेत, एवढेच हाईटचे बंगलो मिळणार आहेत. समोर तर काही येणार नाही, समोर तुमचा सोपनच राहील. अँड बॅक साईड ऑल्सो. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा तुमचा टेरेस गार्डन कसा वाटला. सो तुम्ही तुमच्या आर्किटेक्टला सांगून इथे अजून चांगल्या प्रकारे काय करू शकता, बिकॉज यू आर ओनर ऑफ दिस बंगलो. ओके, सो आता आपण डिस्कस करूयाच्या ॲम्युनिटीजबद्दल. सो तुम्हाला इथे विलाससाठी एक सेपरेट असा क्लब हाऊस मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5-star ॲम्युनिटीज मिळणार आहेत, ज्या फक्त नाही फक्त तुमच्यासाठी असतील. लाईक जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, की इनडोअर गेम्स, जिम्नेशियम, असं भरपूर काही तुम्हाला इथे मिळणार आहे. ते तुमचं सेपरेट असेल, बाकीच्यांना ॲक्सेस नसेल त्याचा. तुम्ही तुमचा स्वतः क्लब हाऊस एन्जॉय करू शकतातच, बट त्यासोबत इथे अजून जे 2 एक्स्ट्रा क्लब हाऊस आहेत ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता तुमच्या विकेंड्स वगैरेमध्ये. ओके, लेट्स गो. सो हा जो तुमचा मेगा टाउनशिप प्रोजेक्ट आहे तो आहे डोंबिवलीमध्ये. असं नाही की तो मुंबईला आहे किंवा ठाणे अशा कुठल्या लोकेशनवरती, तो आहे आपल्या डोंबिवलीमध्ये. सो डोंबिवलीमध्ये एवढे प्रीमियम आपल्याला विलास बघायला मिळतील आणि एवढा मोठा मेगा टाउनशिप प्रोजेक्ट बघायला मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडची कनेक्टिव्हिटी. इथे आपल्याला डोंबिवलीची खूप सारी कनेक्टिव्हिटी मिळतेच, पण त्याचबरोबर आपल्याला ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि अंबरनाथ, बदलापूर,
पनवेल अशा भरपूर काही कनेक्टेड मिळतात, कारण का डोंबिवलीचं एकदम प्राईम लोकेशन आहे. सो डोंबिवलीचं एकदम प्राईम लोकेशन असल्यामुळे तुम्हाला 360 डिग्रीमध्ये तुमची कनेक्टिव्हिटी मिळून जाईल. हा तुमचा प्रायव्हेट गार्डन आहेच, पण ह्या टाउनशिपमध्ये तुम्हाला मिळतात अजून 2 एक्स्ट्रा गार्डन्स, ज्यामध्ये एक गार्डन खूप मोठा आहे, खूप ह्यूज आहे, आणि जो तुमचा सेकंड गार्डन आहे तो खूप स्पेशल आहे, कारण की तो रिव्हर कनेक्ट आहे. जसं मी तुम्हाला बोललो, हा विला आहे डोंबिवलीमध्ये. जर तुम्हाला विला व्हिजिट करायचं असेल तर मला फटाफट कॉन्टॅक्ट करा, मी तुमची अपॉइंटमेंट फिक्स करील. माझं नाव आहे चैतन्य गोसावी. कॉन्टॅक्ट मी फॉर प्राइसिंग एंड मोर डिटेल्स. थँक्यू सो मच.